नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोर्या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. मंडळी, निमित्त देखील खास आहे आणि या निमित्ताच्या निमित्ताने, म्हणजे बाप्पामय घडामोडींच्या या निमित्ताने आपल्यासोबत आहे नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची सगळी टीम. आपलं खूप खूप जे पिक्चर रिलीज होते 20 सप्टेंबर पासून, सगळ्या महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात सगळे बघणार यात शंका नाही, कारण पहिल्याची छाप अजूनही आमच्या मनावरती आहे आणि ती तुम्ही कायम ठेवणार आहात यात शंका नाही. चला, आम्ही एक खास उपक्रम या निमित्ताने राबवला ज्याचे हे देखील साक्षीदार झालेले आहेत, आपण देखील साक्षीदार आहात. तो म्हणजे यंदा आम्ही राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या काही महत्त्वाची जी काही मंडळी आहेत त्यांचे देखावे आम्ही बोलवले होते, म्हणजे सगळ्यांचेच बोलवले होते आणि त्यांची स्पर्धा आम्ही घेतली आणि त्यातनं आम्ही काही विशेष व्हिडिओ निवडले. सगळेच खास होते, पण ते निवडताना आमची कसोटी लागली, काही नियम आम्ही ठरवलेले होते, काही मापदंड होते. चला, आम्ही घेऊन जातोय मामा आपल्याला आपल्या मुंबापुरीत, राजधानी मुंबईमधले कोणते गणपती मंडळ आम्ही निवडली पाहूयात त्याची एवी. मी सध्या उपस्थित आहे मुंबई येथील चिखलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात बाप्पाचं आगमन सर्वच मंडळामध्ये झालेलं पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो मी सध्या बाप्पा जे विराजमान झालेले आपल्याला पाहते, महालात असे विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि चिखलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे यंदाचं 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. आपण पाहू शकतो बाप्पाची सुंदर अशी देखील मूर्ती आपल्या डोळ्यात टिपू शकते. पाहायला गेलं तर बाप्पाचे जे विशेषतः आकर्षण असणारे ते म्हणजे बाप्पाचे डोळे. आपण पाहू शकतो बाप्पाचे डोळे देखील कशा प्रकारे जे सुंदर असं आकर्षण ठरलेले पाहायला मिळतं. आणि ही मूर्ती जी आहे ही इको फ्रेंडली, म्हणजेच ही संपूर्ण शाडूच्या मातीपासून बनवण्यात आलेली आहे. आणि ह्या मूर्तीचं वजन एकूण 700 किलो असं देखील आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आणि अधिक माहिती देण्यासाठी मंडळाचे खजिनदार आहेत सर. विशेषतः मूर्तीचं जे इको फ्रेंडली किंवा शाडूच्या मातीपासून आणि विशेष आकर्षण असलं ते म्हणजे डोळे, कशा प्रकारे हे सुचलं? नाही, पारंपरिकदृष्ट्या मी तुम्हाला सांगेन की मूर्ती आमची अशीच असते, आमच्या डोळ्यांची लिखाई पण अशीच असते आणि आमचे मूर्तीकार पण वर्षानुवर्ष एकच आहे. हे डोळे तुम्हाला सर्व कुठेही गेलात तरी असे डोळे तुम्हाला बघायला मिळत नाही. तुम्ही 100व्या वर्षात पदार्पण केलं आहे, सामाजिक आणि सांस्कृतिक काय किंवा धार्मिक काही कार्यक्रम किंवा कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलेलं आहे? तर आम्ही धार्मिक सगळ्याच विधी, म्हणजे जर सहस्त्रावर्तन झालं, मंत्रजागर झाला, आपलं गणेश याग झाला, सत्यनारायणाची महापूजा झाली, हे धार्मिक कार्यक्रम होतातच. त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रमांमध्ये आपण यावर्षी वोटर रजिस्ट्रेशन ड्राईव्हचा कॅम्प घेतला आहे, आपण हेल्थ कॅम्प घेणार आहोत आता येणाऱ्या दिवसांमध्ये, अशा पद्धतीने सामाजिक कार्यक्रम पण आम्ही घेतो. हे होते मंडळाचे खजिनदार, सामाजिक असेल आणि धार्मिक असेल या सर्व गोष्टींवरती भर देत आणि विशेषतः इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती जी आहे आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या उपस्थित आहे गिरगावच्या राजा इथे. आपण पाहू शकतो गिरगावचा राजा हा पर्यावरण पूरक म्हणून ओळखला जातो. आपण पाहायला गेलं तर ही राजाची जी उंची आहे ही 25 फूट इतकी आहे पाहायला मिळत आहे. आणि ह्या राजाचं सर्वात महत्वाचं म्हणजे ही मूर्ती जी आहे शाडूच्या मातीपासून बनवण्यात आलेली आहे. या मूर्तीचे एकूण वजन 3500 किलो असं ह्या मूर्तीचं वजन पाहायला मिळत आहे. आणि संपूर्ण सणांचं किंवा संपूर्ण याचं प्रतीक म्हणून श्रीकृष्णाचं प्रतिमा देखील या बाप्पाच्या सोंडेवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. असं पाहायला गेलं तर ह्याच राजा हा आपल्या राजमहालात विराजमान होताना आपल्याला बसलेला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत याचसोबती अधिक माहितीसाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष आहेत सर. नक्की काय सांगाल, कशा प्रकारे राजा विराजमान आहे आणि तुम्ही पर्यावरण पूरक म्हणून देखील या राजाला ओळखलं जातं, कशा प्रकारे काय सांगाल? गिरगावचा राजा आणि पर्यावरण ह्यांचं नातं हे फार वर्षापासूनचं आहे. म्हणजे 97 वर्ष हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपण साजरा करतोय. सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरण रक्षण करणं आणि त्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणं हे एकमेव ध्येय या मंडळाने तेव्हापासून घेतलेलं होतं. आणि ही आत्ताची आमची ही नवीन तरुण पिढी आहे, हे त्यांनी जे उचललेलं जे शिवधनुष्य होतं ते पेलायचा छोटासा प्रयत्न करतोय. आधी शाडूमातीचीच मूर्ती होती, आता ही शाडूमातीचीच मूर्ती स्थापन केली जाते, फक्त त्याचं स्वरूप थोडं बदललं आणि ती 25 फुटापर्यंत आली आहे. आणि शाडू मातीची स्थापना करून त्याचं सुखरूपपणे विसर्जन करणं हेच आपलं ध्येय असतं आणि हीच आपण वाटचाल चालू ठेवलेली आहे. म्हणूनच ह्या सर्व गोष्टीकडे पाहता गिरगावचा राजा हा पर्यावरणपूरक म्हणून ओळखला जातो.
मी सध्या उपस्थित आहे फोर्ट या परिसरात. आपण पाहू शकतो फोर्ट इच्छापूर्ती मंडळात मी उपस्थित आहे. आपण पाहू शकतो बाप्पा हे आपल्या सिंहासनावरती विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बाप्पाच्या जी प्रभावळ असते त्या प्रभावळती हंसाचा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो बाप्पा हे आपल्या महालात विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. 69वं वर्ष हे पदार्पण करत आहे आणि ह्याच महालाचं आपण पाहायला गेलं तर अगदी बारकाईने देखील सजावट करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन काम करण्यात आलेलं आहे. आपण पाहतो बाप्पा देखील आपल्या सिंहासनावरती विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत मंडळाचे अध्यक्ष रवी सर. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण महाल उभारण्यात आलेला आहे, कशा प्रकारे सांगाल, काय नक्की माहिती द्या. या वर्षी आम्ही 69 वर्ष साजरा करतोय आणि आपण जो हा महाल बघताय, हा जो पॅलेस पाहताय, मला अभिमानानं सांगायचं वाटतं की ह्या पॅलेसची जी लांबी आहे ती 140 फूट आहे, याची रुंदी 32 फूट आहे, याची हाईट 40 फूट आहे. साधारण 4000 स्क्वेअर फीट एरिया आम्ही कव्हर केलेला आहे आणि खरोखरच अभिमानानं सांगायचं वाटतं की एवढा मोठा उत्कृष्ट सजावट, एवढा मोठा एरिया तुम्हाला कदाचित मुंबईत कुठे बघायला मिळेल की नाही मला शंका वाटते. आणि खरोखर लोक अतिशय प्रसन्न होतात इथे. इथे वातावरण, इथे व्हायब्रेशन तुम्हाला थोडा वेगळा अनुभव येईल असं मी खात्रीने सांगू शकतो. दुसरी गोष्ट, आम्ही थोडंसं इथे सोशल वर्कसाठी पण आम्ही मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो. नक्कीच पाहायला गेलं तर सामाजिक कार्य असेल आणि इतर कोणत्या गोष्टी असतील या सर्व गोष्टींकडे मोठ्या प्रमाणात इच्छापूर्ती पोर्टची इच्छापूर्ती मंडळ आहे हे भर देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या उपस्थित आहे मरीन लाईन्स येथील अखिल चंदनवाडी मंडळात. आपण पाहू शकतो बाप्पाची मूर्ती देखील शंखावरती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो ही जी मूर्ती आहे ही 29 फूट इतकी आहे. आपण पाहायला गेलं तर ही बाप्पाची मूर्ती जी आहे शंकरावरती उभी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही बाप्पा जे आहे हे बालाजी अवतारात आपल्याला बालाजीच्या प्रतिकृती देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहायला गेलं तर ह्या मंडळाने मोठ्या प्रमाणात डेकोरेशन देखील बालाजीचे मंदिराचे प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. आणि खरं तर पाहायला गेलं तर अनेकदा हे बाप्पा जे आहेत हे गोड गणपती म्हणून ओळखले जातात. ह्यामागे अनेक काही गोष्टी देखील असतील आणि आपण पाहायला गेलं तर ह्या मंडळाबद्दल आणि किंवा बाप्पाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मंडळाचे सचिव उपस्थित आहे. सर काय सांगाल. मंडळाचं 47वं वर्ष यावर्षी आहे. जसं तुम्ही बघू शकतात की शंखावर अरूढ ही मूर्ती आम्ही यावर्षी केलेली आहे. मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी ही मूर्ती साकार केलेली आहे. आणि चंदनवाडीचं वैशिष्ट्यच म्हणजे असतं की दरवर्षी एक वेगवेगळ्या अवतारामध्ये आम्ही मूर्ती ही आम्ही आणत असतो आणि त्याचीच परंपरा जोपासत आम्ही यावर्षी ही मूर्ती आणलेली आहे. नक्की गोड गणपती हा म्हणून कसा काय उल्लेख झाला किंवा कशा प्रकारे प्रचिती झाली काय नक्की माहिती सांगाल. अनेक वर्षाआधी एक भक्त होता, वाडीमध्येच राहणारे एक रहिवासी होते. त्यांनी गणपतीकडे एक नवस केलेला की माझा जी इच्छा जर ती पूर्ण झाली साकार म्हणून तुला अर्पण करी, तर त्या रहिवाशांचं ती इच्छा पूर्ण झालेली म्हणून त्याने गणपतीला साकार म्हणून अर्पण केलेली. मंडळाकडून कोणती सामाजिक उपक्रम असतील किंवा उपक्रम राबवले जातात. महिलांचा जो अत्याचार पूर्ण देशभरात जो चाललेला आहे त्यालाही कुठेतरी एक वाचा फुटण्यासाठी किंवा एक त्यासाठी एक चांगला मेसेज समाजामध्ये देण्यासाठी आम्ही एक चलचित्र यावर्षी केलेलं आहे. नक्कीच तर मंडळाकडून देखील सामाजिक उपक्रम राबवण्याचे जे मोहीम आहे ती सुरू झालेली पाहायला मिळत आहे. वा क्या बात आहे, मला कसं वाटलं. छान, फारच छान. होय ना, चला सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे की मुंबईमध्ये कोणाला विशेष पुरस्कार मिळालेत आणि कोण आहे प्रथम विजेता. आणि त्याआधी मला सांगायचं आहे की नवरा माझा नवसाचा 2 मधले सीन्स देखावे ते पण बघायला नक्की या. त्याच्यात पण तुम्हाला तर खासच आहे. मी म्हटलं ना तुम्हाला की पहिला प्रवास हा बस बंद झाला, यंदाचा प्रवास हा ट्रेन बंद होणार. रेल्वे, कोकण रेल्वे, कोकण रेल्वे. तर मग ते खासच आहे, काही शंका नाही. व्याकी आणि व्याकीच्या कुटुंबाच्या सगळ्या गमती जमती आम्ही जरूर पाहू. पण चला मुंबईच्या गणेश मंडळांबद्दल विशेष पारितोषिक मामा. उत्तेजनार्थ चिखलवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. दिलाच्या जवळचा, दिलाच्या जवळचा. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझीच वाडी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सगळ्यांच्या वतीनं मी थँक्यू म्हणतो. वा वा, पोचलं. दुसरं आहे फोर्टचा इच्छापूर्ती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. वा. चौथं
खेतवाडीचा गणराज खेतवाडी बारावी गल्ली आणि शेवटचा अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. वा 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 सगळ्या गिरगावातले सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थात प्रथम पारितोषिक आणि प्रथम पारितोषिक निकटवारी लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गिरगावचा राजा. वा 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 क्या बात आहे. देखावा लाडक्या बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गिरगावच्या राजाने राजमहल साकारला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गिरगावच्या राजाने सर्व सणांचं प्रतीक म्हणून श्रीकृष्ण उतरलाय. वा 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 क्या बात आहे. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन आपलं. अशाच पद्धतीने वेगवेगळे देखावे साकारत राहा आणि आम्हाला भेटत राहा. या उपक्रमाचा उपक्रमात तुम्ही सहभागी झालात, भरभरून प्रतिसाद दिलात, याबद्दल सगळ्यांचे आभार. चला थेट पुरस्कार पण आपण देणार आहोत. तो पुरस्कार देण्यासाठी प्रथम पारितोषिक देण्यासाठी जाऊयात मुंबईमध्ये. मुंबईमध्ये आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी. श्रीकृष्ण गणपती बाप्पा मोर्या. विशाल गणपती बाप्पा मोर्या. आपल्या न्यूज 18 लोकमतने जी गणपती बाप्पा मोर्याने स्पर्धा भरवली होती तिचे प्रथम क्रमांकाची आज घोषणा झालेली आहे. मी सध्या आहे गिरगाव येथे, गिरगावच्या राजाच्याच इथे. आपण पाहू शकतो अत्यंत उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. भाविक देखील मोठ्या प्रमाणात ह्याच मंडपात जे आहे बाप्पाच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गिरगावच्या राजाचं हे प्रथम पारितोषिक आज जाहीर करण्यात आलं आहे न्यूज 18 लोकमत थ्रू. आपण आपल्यासोबत स्वतः रील स्टार सेलिब्रिटी देखील आहेत. आज तुम्ही प्रथम पारितोषिक जे आज गिरगावच्या राजाला प्रदान करणार आहात, कशा प्रकारे भावना काय नक्की? मी दरवर्षी येतो या गणपतीला आवर्जून, कारण की माझी शाळा इकडे गिरगावमध्ये. आणि पर्यावरणपूर्वक असा जो गणपतीचं जे पूर्ण देखावा असतो, असा जर पूर्ण महाराष्ट्रात कुठे बघायचा असेल तर सर्वांचा लाडका गिरगावचा राजा आहे. मी सगळ्यांना आवाहन करेन की नक्की इकडे बघायला या. आणि यांचं हे 97वं वर्ष आहे आणि खूप मस्त वाटतं. आणि माझ्या हातातून या मंडळाला बक्षीस देण्यात येत आहे ह्याचा मला अत्यंत आनंद आहे. मी तन्मयला सांगू इच्छितो की जी आपली ट्रॉफी जी आहे ती त्यांना गिरगावच्या राजांना हे करावी. आपण तसंच पाहायला गेलं तर गिरगावचा राजा हा पर्यावरणपूरकचा म्हणून ओळखला जातो आणि संपूर्ण मुंबई असेल महाराष्ट्रभर असेल याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो तन्मय आपण जर त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. मोठा आनंदाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. जे कार्यकर्ते आहेत मंडळातील जे काही अध्यक्ष आहेत हे त्यांना घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज प्रथम पारितोषिक आपल्याला मिळालंय, काय सांगाल? नाही, उत्साहाचं वातावरण आहेच. म्हणजे आनंद होतोय की जे आपण करतोय ह्याची कुठे ना कुठेतरी कोणी ना कोणीतरी दखल घेते. सर्वप्रथम मी म्हणजे लोकमत न्यूज लोकमत ह्यांचे आभार मानेन, विशेष करून मंदार सरांचे आभार मानेन की त्यांनी अशा प्रकारची ही स्पर्धा भरवली आणि आमच्यासारख्या छोट्याशा मंडळाला त्यांनी हे बक्षीस देऊन उपकृत केले त्याबद्दल खरोखर तुमचे सर्वांचे आभार. आणि बीज मोदक हा जो कॉन्सेप्ट होता हा खरं तर बक्षीस मिळवण्यासाठी असं काही केलेलं नव्हतं, कारण का 5 लाख मुदकांचं वाटप करणं, मातीच्या मुदकांचं वाटप करणं ही खरोखर त्यातल्या त्यात खूप मोठी गोष्ट आहे. आज गिरगावच्या राजाच्या या मंडळाच्या माध्यमातून आणि राजाच्या आशीर्वादातून जर या 5 लाखांपैकी 1 लाख वृक्ष जरी खरोखर उभी राहिली तरी आम्हाला तो तेवढाच आनंद होईल जेवढा आत्ताही बक्षीस घेताना येते. नक्कीच गिरगावच्या राजाची देखील कार्यकर्त्यांची इच्छा की 1 लाखहून अधिक झाडे उभी राहतील यांची देखील इच्छा आहे.